दादा पाटील महाविद्यालयाचा हा उपक्रम आज त्याची सांगता आणि त्या सांगता कार्यक्रमाला उपस्थित असणारे मराठी विषयाचे डॉक्टरेट प्राचार्य महेंद्र कदम सर आपल्या महाविद्यालयाला लाभलेले मराठीचेच प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर माझे मित्र आणि साहित्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे रेखुरी गावचे मारुतराव वाघमोडे प्राध्यापक मोरे सर महाविद्यालयाचे सर्व स्टाफ विद्यार्थी विद्यार्थिनी आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी खर तर दोन मराठीच्या विद्वानांच्या मधी बसून माझ्यासारखा कॉमर्सचा विद्यार्थी मराठी भाषेवरती काय बोलणार पण कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हटल्यानंतर त्याला बोलण्याचं भाग आहे आणि जे काही वक्ते बोलले त्या विषयाला धरूनच बोललं पाहिजेत मी जर बाकीचं काही बोललो तर ते रुचणार नाही 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिन कवी कुसुमाग्रजांचा जन्मदिवस 28 फेब्रुवारी विज्ञान दिन डॉक्टर रमन साहेब यांचा जन्मदिवस आणि 1 फेब्रुवारी हा जरी कुठला जागतिक मोठा दिन नसला तरी सुद्धा या 4 दिवसाच्या या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं सुदैवानं मराठीचे लाभलेले प्राचार्य आणि त्यांनी केलेला हा उपक्रम खर तर हा अत्यंत प्रभावी आणि या विषयावरती काम करणाऱ्या मुलांना प्रेरणादायी ठरणार महेंद्र कदम सरांनी साहित्य लेखन कसं करावं याच्यावरती विस्तृतपणाने सांगितलं ते सांगत असताना साहित्य कुठं सापडतं तर आपल्या अवतीभोवती सापडतं याचा जाणीवपूर्वक उल्लेख केलेला आहे तुमच्या अवतीभोवती तुमचं निरीक्षण पाहिजेत आणि त्या निरीक्षणाच्या माध्यमातून साहित्य तयार होतं किंवा कविता तयार होते याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या अनुभवामधनं आपल्या सगळ्यांना सांगितला त्यांचे अनेक साहित्य त्यामध्ये धूळ बांगला असेल आगळ असेल नंतर तिसरी लिहिलेली ज्याचा उल्लेख त्यांनी केला ती तनस असेल खर तर हे साहित्य त्यांनी त्याचं जे समीक्षण केलं आणि समीक्षण कसं करावं हे जे सांगितलं त्यांची देवबोली त्याच्यातून सांगते की त्यांच्या साहित्यामध्ये त्यांच्या अवतीभोवती ज्या विषयाने घेरा घातलेला आहे ते त्याच्यामध्ये दिसून येत मोरे सरांनी त्यांचा परिचय करून देताना अनेक पुरस्काराचा उल्लेख केला पण त्यांची तनस ही कादंबरी आहे आणि तिला कोल्हापूरच्या रेंदाळकरांचा पुरस्कार मिळालेला आहे याचा उल्लेख मात्र मोरे सरांकडून राहून गेला मला एवढंच सांगायचंय की अध्यक्ष फोन मध्ये जरी असला तरी त्याच लक्ष असत आणि तो साहित्य क्षेत्रातील नसला तरी सुद्धा त्याला साहित्याची आवड असते
आणि वाचनाचा नाद असतो हे सुद्धा संयोजकांनी विसरता कामा नये. तसंच मध्ये आजच्या संभ्रमित पिढीच्या वर्तमान काळाला कवेत घेणारी ही तनसी कादंबरी अपेक्षा भंगाची बळबळती जखम घेऊन वावरणाऱ्या पिढीच्या कथा त्यामध्ये आहे. समाजातल्या विविध स्तरामधील तरुण संघर्ष करताना यात आपल्याला पाहायला मिळतो. खर तर या त्यांच्या लेखनाला वास्तव रूप असल्यामुळं त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. दुसरा एक उल्लेख मोरे सरांनी केला नाही, सर जसे कादंबरी लिहितात तसे सर कवी पण आहेत. स्वतःची आई गेल्यानंतर 30 वर्षानंतर त्यांनी कविता लिहिली, बरोबर आहे ना सर? ती कविता आहे तू जाऊन 33 तप झाली. आईच्या आठवणी आणि आईची उणीव त्यांनी त्या कवितेमध्ये व्यक्त केलेली आहे. खर तर आपल्या भोवती साहित्य दडलेलं असतं, कवित्व दडलेलं असतं, परंतु ते आपण वस्तुस्थितीमध्ये आणलं तर ते निश्चितपणानं समाजाला भावत. ते त्या कवितेमध्ये म्हणतात, तू गेलीस आणि सारं झालं हद्दपार. तू गेलीस आणि सारं झालं हद्दपार, घराच्या भिंती तेवेजून बेजार. माळवदामधून पडणारी माती अपरंपार, उंदराचा वाढलेला वावर बेसुमार. आणि त्यामुळं चार कोपऱ्यात चौघ बसून राहायचो तासन तास, कुणीच नव्हतं सोबतीला अंधाराचं नुसतं भास. म्हणजे आईचं अस्तित्व काय असतं किंवा आई नसल्यानंतर त्याच्या वेदना काय असतात हे एका कथाकाराला सुद्धा कादंबरीकाराला सुद्धा मन असत हे सरांनी यामध्ये दाखवून दिलेलं आहे. सर मला वाचनाचा नाद आहे. मी समाजकारणामध्ये राजकारणामध्ये त्याच्याही बद्दल आपण भाष्य केलं. समाजामध्ये ज्याला चांगलं समाजकारणी व्हायचंय किंवा चांगलं राजकारणी व्हायचंय त्याला वाचनाशिवाय पर्याय नाही हे आमचे नेते आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला शिकवलं. वस्तुस्थितीला धरून बोलण्याची सवय असली पाहिजे आणि ती सवय निश्चितपणानं अनेक जणांच्या सहवासामधून मिळालेली. खर तर कवी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त आपण मराठी भाषा गौरव दिनाचा हा उपक्रम या ठिकाणी करतोय आणि कवी कुसुमाग्रजांबद्दल मी बोलणार आणि ते देखील मराठीच्या विद्यार्थ्यांपुढं, मराठीच्या प्राध्यापकांपुढं, मराठीच्या डॉक्टरेट पुढं इतकं सोपं नाही. पण मराठीमध्ये ताकद किती आहे, आपल्या बोली भाषेमध्ये ताकद किती आहे आणि ती व्यक्त झाल्यानंतर त्याची ताकद काय करू शकते हे अनेक कवीने अनेक लेखकांनी दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही या ठिकाणी बोलत असताना अनेक गोष्टीला हात घातलं, अनेक गोष्टीला स्पर्श केला. मध्यंतरी मी सरांना एका घटने संदर्भात बोललो होतो. इस्रोचे सायंटिस्ट श्री दामोदर मुग्धुम नाईक आणि बी मेकॅनिकल असलेले, परंतु बिन मातीची शेती, फार धाडसाचा शब्द आहे हा, बिन पाण्याची शेती बऱ्याच जणांनी ऐकली असेल, पण बिन मातीची शेती ज्या व्यक्तीनं त्याच्यावरती संशोधन केलं ते अनिल दुधाने, या दोन व्यक्तींचा माझा संपर्क आला होता. तो एका फार मोठ्या नेत्याच्या समवेत आला होता. दोघांची क्षेत्र वेगळी होती
एक शेती कृषी रत्न म्हणून काम करत होता आणि दुसरा इस्रोचा सायंटिस्ट म्हणून काम करत होता. परंतु ते ज्या ठिकाणी आले होते, ज्या नेत्याकडे आले होते, ज्या नेतृत्वाकडे आले होते, तिथं ते आले होते इतिहासाचे संशोधक म्हणून. आणि नेमका सुदैवानं मी तिथं होतो. मला सुद्धा आश्चर्य वाटलं, परंतु माणसाची रुची कशामध्ये आहे, त्याचं करिअर त्यांनी एखाद्या विषयामध्ये जरी केलं असलं तरी त्याची रुची हे अत्यंत महत्व देते. आणि म्हणून ते आज इतिहासावरती पुस्तकं लिहित आहेत, खरा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न करतायत, समाजाला खरा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतायत, आणि ते साहित्यातून मिळत. मगाशी तुम्ही सांगितलं की लिखाण कसं करावं, त्याच्यावर समीक्षण कसं करावं. खर तर हे वाचल्यानंतर क्रांती होते हे सुद्धा तितकंच खरंय. आम्हाला इतिहास सांगितला गेला की अमुक अमुक गुरु हा छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु, अमुक अमुक शिक्षक हे छत्रपतींचे शिक्षक. परंतु जेव्हा खरा इतिहास आला, ज्या व्यक्तीचा कार्यकालच छत्रपतींच्या जीवनामध्ये नव्हता, त्या व्यक्तीला चुकीच्या इतिहासकारानं छत्रपतींचा गुरु तयार केलं, ही लेखणीची ताकद आहे. आणि म्हणून त्याचं समीक्षण, त्याच्याबद्दल वस्तुस्थिती ही अत्यंत महत्वाची. म्हणून आपण लिहित असताना ज्या गोष्टी सांगितल्या त्या अत्यंत महत्वाच्या आहेत. प्रसंग कसा शोधायचा आणि लिखाण कसं सुरू करायचं याच्या बाबतीमध्ये आपण विस्तृतपणाने या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, याच्यातून प्रेरणा ही निश्चितपणानं मिळणार. कुठल्याही कार्यक्रमाची फलित जी असते ती निश्चितपणानं तुमच्या विचारावरती असते. आणि म्हणून आपण अनेक उदाहरणं दिली, बस स्टँडचं दिलं, मुलांच्या मुलींबद्दल असलेल्या भावना याच्याबद्दल दिलं आणि लिखाणाबद्दल दिलं. म्हणून एकच मुद्दा सांगेल आणि मी थांबेल. माझ्या वाचनामध्ये, माझ्या शिक्षणामध्ये आम्हाला अनेक वेळा मनुस्मृतीबद्दल बोललं गेलं. ज्या मनुस्मृतीचा वापर समाजाला एका वेगळ्या दिशेला नेण्यासाठी केला, त्या मनुस्मृतीमध्ये स्त्री आणि पुरुषाची ताकद दाखवली. मनुस्मृतीमध्ये मनु काय म्हणतात, ते स्त्रीला स्वातंत्र्य देत नाही. ते म्हणतात पिता रक्षती कौमार्य, भारता रक्षती यौवने, स्थविरे रक्षंती पुत्रा, न स्त्री स्वातंत्र्य मळती. जे लहानपणी जिजा रक्षण पिता करतो, तरुणपणी जिजा रक्षण पती करतो, आणि ज्या वेळेस उतार वयात येते तेव्हा तिचं रक्षण मुलगा करतो, ती स्त्री स्वातंत्र्य नाही. तुमच्या भाषणामधला उल्लेख आला म्हणून मी आवर्जून सांगतो. पण या मनुस्मृतीला खोडण्याचं काम कवी कुसुमाग्रजांनी केलेलं आहे. त्यांच्या पंक्तीत की समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका, समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खोडू नका, दासी म्हणून पिटू नका आणि देवी म्हणून भजू नका. लिखाणातन काय मिळतं, तर जे आमच्या मस्तकामध्ये खोटं बिंबवलेलं आहे त्याला खोडण्याचं काम हे लिखाण करत असतं. आणि म्हणून लिखाण अत्यंत महत्वाचं आहे. पण ते महत्वाचं असताना ते वाचलं सुद्धा पाहिजे. जेव्हा आपण अनेक पुस्तकं वाचू तेव्हा आपल्याला कुठेतरी थोडंफार ज्ञान त्याच्यामध्ये प्राप्त होतं. म्हणून या सगळ्या बाबीमध्ये या महाविद्यालयामध्ये आपण आलात, आपण उल्लेख केला की माझ्या करमाळ्यामधला अमुक अमुक सैराग मध्ये आहे,
तमुक तमुक सैराट मध्ये आहे, हरकत नाही, सैराट पिक्चरच आमच्या इथं झालेला आहे। त्याचं पाऊन तासाचं शूटिंग जवळ जवळ दादा पाटील नाव तुम्ही दिलं करमाळ्याचं, पण त्याच्या शेवटच्या स्टेज वरती पुरस्कार देणारा प्राचार्य सुद्धा आमचा डॉक्टर बाळकांबळेच होता। आम्ही निश्चितपणानं त्या संदर्भात आमचा अभिमान आम्हाला तर निश्चित आहे, आमच्या विद्यार्थ्यांचा आहे, पण त्यातल्या ज्या कथा आहेत किंवा त्यातला जो सार आहे, एका कार्यक्रमाला आम्ही नागराज मंजुळेंना पारितोषिक वितरणाच्या किंवा सांस्कृतिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, ते त्या निमित्ताने इथं आले होते आणि त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष सुद्धा मीच होतो। योगायोग बघा, अध्यक्षाला नंतर बोलावं लागतं, फार मोठी पंचायत। नागराज मंजुळेवर बोलायचं, पण मी फॅक्टरी पिक्चर पाहिला, त्यातला जव्या वगैरे हे सगळे पात्र मला माहिती। मला एकदा ऐकल्यानंतर एकदा वाचल्यानंतर लक्षात राहत थोडं कॉम्प्युटरची अजून हार्डडिस्क चांगली, ती डिलीट होत नाही। आणि मग मी त्यांचा सन्मान करत असताना एक वाक्य उच्चारलं होत, मला ते आजही आठवत आहे। त्यांचं स्वागत केलं त्यावेळेस मी म्हटलो होतो की एकही गैराट विद्यार्थी नसणाऱ्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये सैराट पिक्चर करणाऱ्या नागराज मंजुळांचं मी स्वागत करतो। मी माझ्या मुलांच एकही गैराट नाही हे कौतुक केलं, आणि ते करत असताना त्यांच्या मागच्या पिक्चरचं, मागच्या त्यांच्या कलाकृतीचं तोंड करून कौतुक केलं, कारण एका वंचित घटकावरती लिहिलेला तो फँडी हा पिक्चर होता। पण सैराटच्या बाबतीमध्ये आम्ही कधीही तो पिक्चर एवढा गाजला, मराठी मधला सगळ्यात महत्वाचा पैसे मिळवणारा पिक्चर जरी झाला, तरी आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये केलेल्या त्यांनी कामाबद्दल त्यांना सन्मानाला फक्त एकदा या म्हणून सांगितलं। पण आम्ही तोही विचार केला की ते जर सैराटची टीम घेऊन आले तर आपल्या कॉलेजची तोडफोड होऊ नये, तर गर्दी एवढी जमणार, कारण ती आरची जेव्हा इथं शूटिंग करत होती तेव्हा आमची पोरं काय तिच्याकडे लक्ष देत नव्हती। आणि तो हिरो काय त्याच्याकडे पण कुणी बघत नव्हतं, कुणी पण बघत नव्हतं, पण आता जर आले तर मग मात्र तिथं गोंधळ हा निश्चित होणार। या भावनेतनं आम्ही महाविद्यालयाच्या इमारती काचा वाचवण्यासाठी आम्ही अद्यापर्यंत बोलवलं नाही, भविष्य काळामध्ये निश्चित नागराज मंजुळेंनी कबूल केलेलं आहे की तुमच्या महाविद्यालयाला मी भेट देणार आहे, त्यांनाही आपण बोलू। त्या निमित्तानं या महाविद्यालयामध्ये आमची जी मुली मुलं आहेत त्यांनाही त्याच्या संदर्भातला इतिहास, कारण तो मूळ करमाळ्याचा राहणारा, करमाळा तालुक्यातला एका सामान्य खेड्यातला, परंतु स्वतःच्या कलाकृतीमुळं आज जगप्रसिद्ध झालेला, अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी ठेवायच्या। आणि म्हणून मी जाता जाता एका कवीच्या सुंदर पंक्ती सांगून जाईल ज्या मला खूप आवडतात, मंगेश पाडगावकर। जीवन म्हणजे काय? मंगेश पाडगावकर आपल्या जीवन या कवितेमध्ये म्हणतात की जीवन म्हणजे विधात्याच्या वहीतलं पान असतं, जीवन म्हणजे विधात्याच्या वहीतलं पान असतं, रिकाम तर रिकाम, लिहिलं तर छान असतं, शेवटचं पान मृत्यू, पहिलं पान जन्म असतं, मधली पानं आपणच भरायची असतात कारण ते आपलं कर्म असतं।
या कर्माची जी पान आणि पुस्तक तयार होत जीवन आणि मृत्यूच्या खबर मध्ये तेच समाज वाचतो. त्या व्यतिरिक्त समाज तुम्ही काय कमवलं, किती इस्टेट कमवली, किती पैसा कमवला ते कुणीही बघत नाही किंवा ते बरोबर येत नाही आणि समाज तेच वाचतो. आणि या निश्चितपणानं साहित्याला आज तुमच्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांमध्ये एक नवीन प्रेरणा मिळेल. ते लिहावं कसं, त्याचा प्रसंग शोधावा कसा आणि त्याचं समीक्षण कसं करावं, या संदर्भात तुम्ही जे सांगितलं त्याबद्दल तुमचे लाख लाख धन्यवाद. पुन्हा एकदा या महाविद्यालय आणि वैद्य शिक्षण संस्थेच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत आणि आभार करतो. जायची काही मला पण प्रशस्तीपत्र तुमच्यापेक्षा जास्त आहे, त्यामुळं अध्यक्षांनी जर विषय धरून नाही बोललं तर अडचणीचं होतं. म्हणून दोन साहित्यिकांच्या मध्ये बसणं इतकं सोपं नसतं. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय कर्नाटक.